कोणतंही युद्ध हा एकटा राजा कधीही लढू शकत नाही त्याला सोबत लागते ते त्याच्या मावळ्यांची प्रामाणिक पराक्रमी धाडसी शूर मावळे सोबत असल्यास कोणतंही युद्ध जिंकणं हे अशक्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असेच निष्ठावान सोबती होते म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली महाराजांच्या मराठा स्वराज्यात असाच एक कर्तबगार पराक्रमी सोबती होता सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीराव मोहिते हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्यांची नेमणूक करण्यात आली होती या पराक्रमी मावळ्याची यशोगाथा मोठ्या पडद्यावर येण्याची नितांत गरज होती आणि ही गरज प्रवीण विठ्ठल तरडे या अवलिया लेखक दिग्दर्शकाने राजांच्या तालमीत तयार झालेल्या हंबीररावांची गाथा लार्जर दॅन लाईफ अतिशय उत्कृष्ट साकारले त्याला तोडच नाही त्यामुळे आज बघूया की सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा नेमका कसा आहे स्वराज्य खंबीर मामा हंबीर असं सगळं मावळे ज्या पराक्रमी योद्धाबद्दल म्हणायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते घराणं म्हणजे भोसले घराण्याच्या अगदी जवळचं मानलं जाणारं आणि कराडजवळील तळबीड येथील शौर्याची परंपरा लाभलेलं घराणं होतं मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांचे सुपुत्र म्हणजे हंसाजी मोहिते हंसाजी मोहितेच्या पराक्रमावर खुश होऊन शिवरायांनी त्यांना हंबीरराव हा खिताब दिला आणि पुढे हेच हंसाजी मोहिते हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले जाऊ लागले मोहिते घराणे नेहमीच प्रत्येक संकटात भोसले घराण्यासोबत निदड्या छातीने उभं राहत असत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वात सरसेनापतीपदाचा बहुमान मिळालेले हंबीरराव मोहिते हे एकमेव सेनापती होते हंबीराव मोहिते जितके पराक्रमी तितकेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ठ सेनापती होते हंबीरराव मोहितेंना छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाची पूर्ण ओळख होती तसंच गनिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक अशी हंबीररावांची ओळखही होती हंबीरराव मोहिते हे धोरणी आणि स्वराज्यनिष्ठ होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य पोरका झाला होता या काळात देखील हंबीरराव मोहिते हे खंबीरपणे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले होते हंबीराव मोहिते हे सोराबाईंचे बंधू आणि राजाराम यांचे मामा होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून त्यांनी नेहमीच संभाजी महाराजांना साथ दिली यावरूनच हंबीररावांची शिवाजी महाराजांप्रती आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा दिसते हंबीरराव आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी झिजत राहिले अशा निधड्या छातीच्या पराक्रमी योद्ध्याची गाथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी तितकीच महत्वाची होती त्या सिनेमाची भव्यता प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव या सिनेमाचं वेगळेपण हेच आहे की ती भव्यता सिनेमात कायम ठेवण्यात आली असून हा एक बिग बजेट सिनेमा आहे हे त्याच्या ट्रीटमेंटवरनच लक्षात येतं परिस्थिती जेवढी बिकट मराठा तितकाच तिखट या संवादाबरोबरच प्रवीणनं सिनेमाचं दिग्दर्शनही उत्तम केलंय या सिनेमाची तांत्रिक बाजू ही तितकीच महत्वाची आणि दमदार आहे ज्याचा कॅमेरा फक्त टिपत नाही तर बोलतो असं सिनेमॅटोग्राफर महेश लिमये याने त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेली हंबीरराव निव्वळ लाजवाब आहे पी के कुमारांची साहस दृश्य मदन मानेंचं कला दिग्दर्शन हेही तितकंच महत्वाचं आहे कारण त्याने सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय हंबीररावांच्या भूमिकेत स्वतः प्रवीण करणे म्हणजे काय त्याने तर कमालच केले हंबीररावांचा पराक्रम नुसता पडद्यावर दाखवून चालणार नाही तर तो आपल्या नसा नसानसात भिनाला हवा हेच दाखवून दिलंय प्रवीण तरडेने प्रवीण हंबीरराव हा रोल अक्षरशः जगला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दुहेरी भूमिकेत गश्मीर महाजनीने उत्तम काम केलं आहे त्याचबरोबर उपेंद्र लिमये मोहन जोशी श्रुती मराठे किरण यज्ञोपवित रमेश परदेशी सुनील अभ्यंकर क्षितिश दाते देवेंद्र गायकवाड यांनीही या सिनेमात उत्तम साथ दिले या सिनेमात लक्ष्मीबाई हंबीरराव मोहितेंच्या भूमिकेतील स्नेहल तरडेंनी लक्ष वेधून घेतलंय मुळात स्नेहल तरडे एक उत्तम अभिनेत्री आहे पण बऱ्याच काळानंतर तिने केलेलं पदार्पण तितकं जबरदस्त आहे हे धर्मवीर नंतर हंबीरराव मध्येही स्पष्ट होतं म्हणूनच प्रवीण विठ्ठल तरडेंचा सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा नक्कीच दमदार भव्य दिव्य आणि अफलातून आहे त्यामुळे मी या सिनेमाला देतोय चार स्टार तेव्हा ही भव्यता हंबीररावांचं कर्तृत्व याची तेही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच पाहायला हवा सरसेनापती हंबीरराव तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला हे आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती जा आणि नक्की तिथे कमेंट करून कळवा त्यासाठी आमचं मुंबईतक हे चॅनल यूट्यूबवरती जाऊन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संपूर्ण माझा जो काही रिव्ह्यू आहे सरसेनापती हंबीररावचा तो आमची वेबसाईट तक डॉट इन इथे जाऊनसुद्धा वाचायला विसरू नका आणि तोपर्यंत ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तक